शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। आज अपन महाविकास आघाड़ी संपूर्ण महाराष्ट्र जी वाढीव बिल कमी करण्या संदर्भात गेल्या जवळजवळ 7-8 महिन्यांपासून भारतीय जनता पक्ष सतत मागणी करत असताना ती वीज बिले कमी न करता ती वीज बिले अधिक वाढीव करून आणि जर ती आपण भरली नाही तर सक्तीने आम्ही गरीब तुमचं कनेक्शन कट करू अशा प्रकारे हे सरकार वागते त्याचा निषेध करण्याकरिता आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये महापौर जयवंतजी सुतार साहेब, शहराचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र गरज साहेब, माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब, माजी महापौर सागरजी नाईक साहेब, किताबे साहेब, नेत्रा शिर्के मॅडम, भगत साहेब, व्यासपीठ जमलेले सर्व पत्रकार मित्र बंधू भगिनी, बऱ्याच वक्त्यांनी आपले स्वतःच मत मांडलं की या सरकारचा आपण निषेध कशा प्रकारे करावा। खरंच या सरकारचा निषेध करण्याची आता परिस्थिती राहिली आहे का? खरंच हे सरकार कोणाचं ऐकते का? हे सरकार आपल्या स्टाईलने चालतात, हे सरकार चालवतात, हे पक्ष चालवतात। त्यांना अजूनही वाटतं का आम्ही शिवसेना पक्षच चालवतोय? शिवसेना पक्षाची भाषा आहे, आमचं ऐकलंच नाही ना तर आम्ही आमच्या स्टाईलने वागतो। नक्की स्टाईल काय असते ते समजलं नाही, परंतु सरकारचे ते पक्ष प्रमुख जेव्हा मुख्यमंत्री झाले ना तेव्हा ते स्टाईल त्यांना समजले आणि लोकांनाही कळले यांची स्टाईल कशा प्रकारची आहे। जो आमच्या विरोधात बोले, जो आमच्या विरोधात लिहे, जो आमच्या विरोधात वागे, त्याचा पोलीस बलाने चा वापर करून आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला बोलायला आणि लिहायला बंदी आणू, ही आमची स्टाईल आहे, ही आमची स्टाईल आहे, शिवसेना स्टाईल आहे। मी ठाकरे सरकारचा तो ज्या दिवशी शपथविधी होता ना तो आपण सगळ्यांनी पाहिला असेल, मी पाहिला जेव्हा उद्धव साहेब व्यासपीठावर आले आणि शपथ घ्यायच्या अगोदरचा क्षण तरी त्यांना डोळ्यासमोर आणा, उद्धव साहेब असे झोपले, साष्टांग नमस्कार घातला कोणाला? संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला। मी तुमच्या समोर साष्टांग नमस्कार घालून सांगतो की मी तुमचा आहे। होय, आम्ही पाहिला तर नमस्कार, आम्हाला पुन्हा आणखी 10 वर्षापूर्वीची आठवण झाली ज्या बालासाहेबांनी सुद्धा जो साष्टांग नमस्कार एकदा घातला होता, ते बालासाहेब कुठे आणि आज हे ठाकरे सरकार कुठे, अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते। अरे एका सरकार आहे का? इतर गंमत जम्मत करणारे चांडा चौकडी असं म्हटलं तरी वापर ठरणार नाही। लोकांनी मागणीच केली नव्हती हो सुरुवातीला, जवळजवळ 4-5 महिन्यापूर्वी की आमची वीज बिल माफ करा म्हणून। पण ह्या सरकारचा मंत्री, वीज मंत्री जेव्हा म्हणतो की आम्ही वीज बिल माफ करू, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही, लॉकडाऊन म्हणजे नागरिकांची आम्ही परिस्थिती समजू शकतो, लोकांना खायला आणणं नाही, उद्योग बंद झाले, धंदे बंद झाले, लोक घरीच बसलेले आहेत, एकमेकाला तोंड दाखवू शकत नाही, एकमेकाला भेटू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये ही बिले तुम्हाला भरता येणे आम्हाला माहिती आहे, आम्ही बिल कमी करू असं वीज मंत्री म्हणतोय, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणतोय, हे दोघे मंत्री म्हणतात आणि मुख्यमंत्री मात्र वेगळंच म्हणतोय, त्यांना ही वीज बिल माफ करायचीच नाही,
हे उपमुख्यमंत्री आणि वीज बिल मंत्र्याने सांगितलं जेव्हा आपल्याला तेव्हा समजलं हे सरकार किती हलकट आहे, या सरकारला शरम नाही। मला सुद्धा इथं बोलायला मला स्वतःची लाज वाटते की यांच्यावर काय म्हणून आरोप करावं आपण, बरं मी आरोप केला तर काय फरक पडणार आहे याना, त्यांना काहीच फरक पडत नाही, कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, त्याच्या शेपटीला हात लावून काही होणार नाही, त्यांच्या नेमकं नाकातच हात घातला पाहिजे, तरच सरकार उडेल। आणि या सरकारला धडा शिकवण्याकरिता ज्या भक्ताने सांगितलं ना की आता हे छोटी आंदोलन पूर्ण होणार नाही, आमदार संदीप नायकाने सांगितलं नो बेल, आता फक्त ओनली फॉर जेल, असंच केल्याशिवाय होणार नाही, जेल भरो आंदोलन करावं लागेल, तरच शक्य आहे, कारण हे सरकार कोणाला घाबरत नाही, पत्रकारांना आतमध्ये टाकू शकत, कलाकारांना आतमध्ये टाकू शकत, काहीही करू शकत हे सरकार काहीही करू शकत। उद्या इथं व्यासपीठावर बसलेल्यांना तुम्ही काय बोललात म्हणून आम्हालाही आतमध्ये टाकू शकत, कारण त्याची स्टाईल आहे भाई, स्टाईल आहे, ते स्टाईलने काय करू शकतात, कारण हे सरकार स्टाईलने चालत, हे लोकांच्या विचारांना चालत नाही, या सरकारला कसला या प्रकारचा विचार नाही। अहो तुम्हाला वीज बिल माफ करायला सांगितलं, तुम्हीच घोषणा केली म्हणून जनतेपर्यंत हे पोहोचलं, अशा परिस्थितीमध्ये तर तुम्ही वीज वाढवत असाल आणि ती कमी सुद्धा करून देत नसाल, मग नागरिकांनी तुमच्यावर आंदोलन केली, मुकाट्याने आंदोलन केली आमची वीज बिल माफ करा, तर तुम्ही त्यांच्या गुन्हे दाखल करताय। आता जो आपण सत्कार पाहिला ना, त्यांचा फुलं देऊन सत्कार केला, त्यांनी काय मोठा काय त्याग केला असं भाग नाही, परंतु मुंबईच्या जनतेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांचा आपण आता सत्कार केला, ते दाखवण्याकरिता, मुंबईच्या जनतेला दाखवण्याकरिता की भारतीय जनता पक्षाने या मुंबईच्या जनतेची वीज बिल माफ करण्याकरिता आमच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, म्हणून त्याचा सत्कार करण्याचा आम्ही प्रयत्न केला। उद्या अनेक लोकांवर अनेक गुन्हे दाखल होतील, काय करावं या सरकारला कळत नाही, पण या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेधा पुढे जाऊन काय करता येईल याचा विचार करण्याकरिता आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी या सरकारचा निषेध तर करतोच, पण या सरकारबद्दल बोलायची सुद्धा माझ्या आता मला शरम वाटायला लागलेली आहे, या सरकारला सुद्धा थोडीशी वाटावी असं मला वाटते। धन्यवाद।